एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। उद्योजक हनुमान फोंडवे यांना भास्कर समूहाचा आदर्श शैक्षणिक संकुलन निर्मिती पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना शिक्षकांनी शिक्षकी पेशा प्रति इमानदार राहिल्यास देश घडतो असं हनुमान फोंडवे यांनी म्हटलं। वाळूज महानगरात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, संत परंपरेच्या वैचारिक क्षेत्रात सतत उल्लेखनीय काम करणारे हनुमान भोंडवे यांनी पुढे बोलताना सांगितले की देश घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक करत असतो। शिक्षकांनी शिक्षकी पेशाप्रती इमानदार राहिल्यास नक्कीच देश घडेल। देश घडवण्याचे खरे शिलेदार शिक्षकच आहेत असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आदर्श संस्थाचालक व प्राचार्य डॉक्टर एस कादरी, युवा नेतृत्व विकास सवाई मुक्ता संघटनेचे प्राथमिक विभागाचे मराठवाडा अध्यक्ष संदीप काजळे, मुक्ता प्राथमिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण हिवाळे, शिक्षक सेनेचे तालुका प्रमुख प्रदीप आमले, शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या रणरागिणी आदर्श मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, इंग्रजी माध्यमांचे प्रमुख संस्थाध्यक्ष भगवान पवार, प्रसिद्ध कवी किरण निकम आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमार बिरदवडे, प्रास्ताविक कवी अविनाश सोनटक्के तर आभार ईश्वर उमाळे यांनी मानले। यावेळी परिसरातील शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी, संस्थाचालक, उद्योजक, शिक्षक सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रकांत बक्सवार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर।